जरांगे मुंबईतल्या आंदोलनावर ठाम, भुजबळांना मंत्रिपदावरून हटवा, जरांगेंची मागणी. सरकारचं शिष्टमंडळ आज पुन्हा जरांगेंची भेट घेणार. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींविरोधात गुन्हा दाखल. उत्पन्नापेक्षा 118% संपत्ती अधिक असल्याचा उल्लेख. आरोपी म्हणून राजन साळवींचा पत्नी आणि मुलाचाही उल्लेख. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचं नाशिकवर लक्ष. मोदींपाठोपाठ अमित शहा सुद्धा नाशिक दौऱ्यावर. 27 आणि 28 जानेवारीला नाशिकमध्ये राज्यस्तरीय सहकार परिषदेचं उद्घाटन. रामलल्लाच्या मूर्तीची आज गर्भगृहात स्थापना. आजपासून प्राणप्रतिष्ठेच्या पूजेला सुरुवात. अयोध्येत रामभक्तांचा उत्साह शिगेला. हंगामातला पहिला हापूस पुणे आणि नवी मुंबई बाजारात दाखल. रत्नागिरीतून हापूसच्या पेट्या बाजारात पहिल्या हापूसला 10 ते 15 हजारांचा भाव. आणि बदलापूर MIDC कंपनीत भीषण स्फोट. एका कामगाराचा मृत्यू, चौघे जखमी. स्फोटात 200 किलो वजनी लोखंड 500 मीटर अंतरावर फेकल्यानं इमारतीचं नुकसान. रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.